नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या हळूहळू आपण पोलीस भरती महाराष्ट्र यासाठी अतिमहत्वाचे काही प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न अपरीक्षेसाठी खूपच महत्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न आहे हाडाच्या लांबीसाठी पुढीलपैकी कोणत्या महत्वाच्या उती असतात हाडाच्या लांबीसाठी पुढीलपैकी कोणत्या महत्वाच्या उती असतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हाडाच्या लांबीसाठी कार्टिलेज ह्या होती खूप महत्त्वाच्या असतात पुढचं आपण मानवी रक्ताचा एच किती असतो मानवी रक्ताचा एच हा किती असतो तर या ठिकाणी क्रमांक तीन मानवी रक्ताचा एच हा सात पॉईंट पाच टक्के हा मानवी रक्ताचा एच असतो पुढचं आपण गलगंडाच्या उपचारासाठी पुढीलपैकी कोणते समस्थानिके वापरतात गलगंडाच्या उपचारासाठी पुढीलपैकी कोणती समस्थानिके वापरतात तर या ठिकाणी क्रमांक दोन गलगंडाच्या उपचारासाठी आयोडीनची समजतानी के वापरतात पुढचा आपण पाहत यात्रेला किंवा परदेशात जाण्यापूर्वी आरोग्य खात्यातर्फे कोणती टेस्ट आवश्यक केलेली आहे यात्रेला किंवा परदेशात जाण्यापूर्वी आरोग्य खात्यातर्फे पुढीलपैकी कोणती टेस्ट आवश्यक केलेली आहेत या ठिकाणी अशन क्रमांक एक कोरोना टेस्ट ही आवश्यक केलेली आहे पुढचा आपण पाहूत स्नायूच्या आकुंचन आणि प्रसारणासाठी पुढीलपैकी कोणते शार उपयोगी आहेत स्नायूच्या आकुंचन आणि प्रसारणासाठी साठी पुढील कोणते क्षार हे उपयोगी आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कॅल्शियम हे क्षार हे उपयोगी ठरतात पुढचा आपण पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती मनके असतात पाठीच्या पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती मनके असतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पाठीच्या कण्यामध्ये एकूण मनके असतात आपण क्रिया कोणत्या उपकरणाने मापता येतात मेंदू मधील क्रिया ह्या कोणत्या उपकरणाने मापता येतात तर या ठिकाणी अप्शन क्रमांक दोन मेंदू क्रिया ह्या जी या उपकरणाने मापता येतात पुढचा प्रश्न पाहूत एका विद्यार्थ्याचा डोळ्याचा नंबर एक पॉईंट फाईव्ह आहे याचा अर्थ त्याला पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा दोष आहे एका विद्यार्थ्याला डोळ्याचा नंबर एक पॉईंट फाईव्ह म्हण एक पॉईंट फाईव्ह आहे तर याचा अर्थ त्याला पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा दोष आहे तर त्या ठिकाणी अप्शन क्रमांक एक त्याला निकट दृष्टीता या प्रकारचा दोष आहे पुढचा प्रश्न पाहू दंतवैद्यक म्हणजे डेंटिस पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आरसा वापरतात दंतवैद्यस म्हणजे डेंटिस हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात तर ते आंतरवक्र या प्रकारचे आरशे वापरतात पुढचं आपण पाहू शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या क्रमेपासून मिळवले जातात शेतीसाठी उपयुक्त असलेले कंपोस्ट कोणत्या क्रमेपासून मिळवले जातात तर वर्मी कंपोस्ट हे गांडूळ या क्रमेपासून मिळवले जातात पुढचं आपण पाहू आशिया खंडामधला सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे आशिया खंडामधला सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अप्रवार नगर या ठिकाणी सर्वात पहिला सहकारी कारखाना आहे आपण सध्याचे अध्यक्ष कोण आहेत नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत या ठिकाणी नरेंद्र मोदी हे आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत पुढचं आपण आशियामधला नोबेल पुरस्कार म्हणून कोणता ओळखला जातो आशियामधला नोबेल म्हणून पुढील पैकी कोणता पुरस्कार ओळखला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रमन मॅक्सी हा पुरस्कार आशियामधील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो पुढचं आपण पाहू मधुमेह विकारामध्ये टिंबरटिंबचा वापर केला जातो मधुमेह विकारामध्ये पुढील पैकी टिंबरटिंबचा वापर केला जातो तर या ठिकाणी मधुमेह विकारामध्ये इन्सुलिनचा केला जातो कोणत्या पोर्तुगीज राजाने नौका उत्तेजन दिले होते कोणत्या पोर्तुगीज राजाने नौका उत्तेजन दिले होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हे या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचं आपण भाऊ संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण नाव पुढील पैकी कोणते आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण नाव पुढील पैकी कोणते आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण नाव आहे पुढचं आपण बघू पॅसिफिक महासागराने पृथ्वीचा किती टक्के भाग व्यापलेला आहे पॅसिफिक महासागराने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग व्यापलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पॅसिफिक महासागराने पृथ्वीचा एक ते टक्के हा भाग व्यापलेला आहे पुढचं आपण सौदी अरेबियाची राजधानी पुढीलपैकी कोठे आहे सौदी अरेबियाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रियाद येथे सौदी अरेबियाची राजधानी आहे पुढचं आपण कोणत्या शहरास श्रीलंकेची प्राचीन राजधानी असे म्हणतात कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी असे म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अनुराधापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण बघतो भांड्याला कलही करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो भांड्यांना कलही करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या धातूचा वापर केला जातो तर या ठिकाणी अशुक क्रमांक दोन भांड्याला कलही करण्यासाठी कथीलचा वापर हा प्रामुख्याने केला जातो पुढचा आपण आर टी जी एस हे पु आपल्या या ठिकाणी फुल फॉर्म सांगायचे आहे आर टी जी एसचे पुढीलपैकी संक्षिप्त रूप पुढीलपैकी कोणते आहेत तर या ठिकाणी अशुक्रमांक दोन रिअल टाईम ग्रो ग्रोथ सिस्टीमॅटिक आणि आर टी चे फुल फॉर्म होईल पुढचा प्रश्न पाहू नागालँड या राज्याची पुढीलपैकी राजधानी कोणती आहे नागालँडची पुढीलपैकी राजधानी कोणती आहे तर या ठिकाणी अशन क्रमांक एक नागालँडची कोहिमा ही, ही राजधानी आहे पुढचं आपण पाहूत खालीलपैकी कोणता जिल्हा हा समुद्र लगत नाही खालीलपैकी खाली कोणता जिल्हा हा समुद्रकिनाऱ्यालगत नाही या तर या ठिकाणी अश्विन क्रमांक तीन कोल्हापूर हा जिल्हा समुद्र लगत जिल्हा नाही पुढचं आपण पाहूत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही खालील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाहीत या ठिकाणी आश्रूंक्रमांक चार मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही पुढचं आपण शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर या ठिकाणी अशूंक्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचं आपण बघतो मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोठे आकारास येत आहे मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोठे आकारास येत आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मेहान हा महाप्रकल्प नागपूर येथे महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यामध्ये गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यामधील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे नांदेड आणि तेलंगणा या राज्यामध्ये गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यामधील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बाबळी बंधारा या प्रकल्पावरून वाद सुरू आहे पुढचं आपण बहुत ड्राय आईस पुढील पैकी काय असतो ड्राय पुढील का दोन कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शेतीसाठी उपयुक्त असे वर्मे कंपोस्ट खत कोणत्या क्रमेपासून मिळवले जातात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गांडूळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा पद्मविभूषण दोन हजार एकवीस चा खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार एकवीस चा खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सुदर्शन शाहू या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण प्रणव मुखर्जी यांना कोणत्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे प्रणव मुखर्जी यांना कोणत्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक दोन दोन हजार एकोणीसचा भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे पुढचा आपण भारताचा राष्ट्रीय प्राणी पुढीलपैकी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी पुढीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी अश्विन क्रमांक दोन वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे पुढचा आपण बघत वज्रप्रहार हा संयुक्त युद्ध अभ्यास कोणत्या देशामध्ये नियोजित आहे वज्रप्रहार हा संयुक्त युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशामध्ये नियोजित आहेत या ठिकाणी अश्व क्रमांक तीन भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान वज्रप्रहार हा संयुक्त नियोजित आहे पुढचा भारताने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापलेला आहे भारताने पृथ्वीवरील किती टक्के आहे या ठिकाणी अश्व क्रमांक एक दोन पॉईंट चार टक्के हा भारताने पृथ्वीवरला व्यापलेला आहे पुढचा आपण भारतीय चित्रपट सृष्टीजनक पुढीलपैकी कोणास ओळखले जातात भारतीय चित्रपट सृष्टी संचालक म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दादासाहेब फाळके या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण आशिया खंडामधला कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो आशिया खंडामधला कोणता पुरस्कार हा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रमन मॅक्सिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा अरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणते आहे आरवली या प्राचीन पर्वता मधले सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणते आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गुरु शिखर हे आरवली या प्राचीन पर्वतामधील सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे भारताचे सर्वोच्च शौर्य पदक पुढीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भारताचे परमवीर चक्र हे सर्वात महत्त्वाचे शौर्य पदक आहे प्रश्न क्रमांक सोळावा लोहच्या अभावी पुढीलपैकी कोणता रोग होतो लोहच्या अभावी पुढीलपैकी कोणता रोग होतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अॅनामिया हा लोहच्या अभावी होता रोग आहे पुढचं आपण जीवनसत्व कचे सर्वात जास्त प्रमाण पुढील कशामध्ये असते जीवनसत्व कचे प्रमाण सर्वात जास्त पुढीलपैकी कशामध्ये असते तर या ठिकाणी अशन क्रमांक दोन आवळामध्ये सर्वात जास्त जीवनसत्व क चे प्रमाण आढळून येते पुढचा आपण कोरोना आजार खालीलपैकी कोणत्या विषाणूपासून होतो कोरोना आजार पुढीलपैकी कोणत्या विषाणूपासून होतो तर या ठिकाणी अशन क्रमांक चार कोविड नाईन्टीन यापासून कोरोना हा आजार होतो पुढचा आपण पाहू खालीलपैकी कोणते खनिज द्रव्य नाही खालीलपैकी कोणते खनिज द्रव्य नाहीत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन साखरे या ठिकाणी खनिज द्रव्य नाही थोडंसं आपण खालीलपैकी भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व कोणत्या फळामध्ये असते खालीलपैकी को कशामध्ये अजीवनसत्व हे कोणत्या फळामध्ये असते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क गाजरमध्ये सर्वात जास्त प्रमाण आढळून येते प्रश्न क्रमांक चोवीस मेंदूदा हा रोग कशामुळे होतो मेंदूदा हा रोग पुढीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मेंदूदा हा विषाणूमुळे होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाकवच हा ॲप्स कोणत्या राज्याने कोरोना आजारासाठी विकसित केलेला आहे महाकवच हा ॲप्स कोणत्या राज्याने कोरोना आजारासाठी विकसित केलेला ॲप्स आहेत या ठिकाणी महाकवच हा ॲप्स महाराष्ट्राने विकसित केलेला ॲप आहे प्र प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा वापर करतात कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात तर या ठिकाणी अशन क्रमांक दोन कोबाळचा या ठिकाणी उपयोग करतात प्रश्न क्रमांक एकोणतीस कॅलरी या एककामध्ये खालीलपैकी कशाचे मापन केले जाते कॅलरी या एककामध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते तर या ठिकाणी अशन क्रमांक दोन कॅलरी या एककामध्ये ऊर्जाचे मापन केले जाते प्रश्न क्रमांक तीस माझ्या संस्था व त्यांच्या विकाराच्या अभ्यासास पुढीलपैकी काय म्हणतात माझ्या संस्था व त्यांच्या विकाराच्या अभ्यासास पुढीलपैकी काय म्हणतात तर या ठिकाणी त्यास न्यूरोलॉजी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकतीस सर्वयोगदाता म्हणून ओळखला जाणारा पुढीलपैकी रक्तगट कोणता आहे सर्वयोगदाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट पुढीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ओहा रक्तकट या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा आपण पाहू खालील प्रश्नामधील आपला शुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे खालील प्रश्नामधील आपला शुद्ध शब्दाचा पर्याय निवडायचा आहे तर या ठिकाणी शुद्ध शब्द होईल ऑप्शन क्रमांक एक चिरंजीव या ठिकाणी शुद्ध शब्द होईल पुढचा आपण पाहू खालील आपल्या प्रश्नामधील पुल्लिंग शब्द ओळखायचा आहे खालील प्रश्नामधील आपल्याला या ठिकाणी पुल्लिंग शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पाठ या ठिकाणी पुल्लिंग शब्द होईल प्रश्न क्रमांक बासष्ट खाली खालील प्रश्न पुल्लिंग शब्द निवडायचा आहे पुल्लिंग शब्द तर या ठिकाणी एक वृक्ष या ठिकाणी पुल्लिंग शब्द होईल आपण आपल्या खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द ओळखायचा आहे खालीलपैकी सामान्य नाम असलेला आपला शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी राष्ट्र या ठिकाणी सामान्य नाम असलेला शब्द होईल पुढचं आपण मग खालीलपैकी आपला निश्चितपणे एकवचनी शब्दाचा क्रमांक लिहायचा आहे खालीलपैकी निश्चित एकवचनी पुढीलपैकी शब्द कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार निश्चितपणे एकवचन या ठिकाणी वारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण या ठिकाणी आपल्याला सामाजिक शब्दाचा समास ओळखायचा आहे तर शब्द आहे कमल नेत्र तर कमल नेत्रचा आपला समास ओळखायचा आहे तर कमल नेत्रचा समास होईल ऑप्शन क्रमांक चार कर्मधारय समास या ठिकाणी नेत्रचा कर्मधारय समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचं आपल्या सह सहकुटुंब तर सहकुटुंबाचा पुढीलपैकी समास कोणता होईल सहकुटुंब तर कुटुंबचा बहुविग्री समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहू प्रधानमंत्री वय वंदना योजना ही कोणाशी संबंधित आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना ही कोणाशी संबंधित योजना आहेत या ठिकाणी अप्शन क्रमांक एक ज्येष्ठ नागरिक या संबंधीची योजना आहे प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या देशाने तरंगती अणुऊर्जा अणुभट्टी सुरू केलेली आहे कोणत्या देशाने तरंगती अणुऊर्जा अणुभट्टी सुरू केलेली आहे तर या ठिकाणी अप्शन क्रमांक चार रशिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आपल्या या ठिकाणी वायरसचे पूर्ण रूप सांगायचे सांगाय सा आहे व्हायरसचे पुढीलपैकी पूर्ण रूप आपल्याला सांगायचे आहेत या ठिकाणी अशन क्रमांक एक व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सेज या ठिकाणी वायरसचे पूर्ण रूप होईल पुढचं आपण पाहू खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या नदीचे पात्र सर्वात मोठे आहे खालीलपैकी कोणत्या नदीचे पात्र हे सर्वात मोठे आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अमेझॉन या नदी सर्वात मोठे पात्र आहे पुढचं आपण भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे आहे भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक पुढीलपैकी कोठे आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक हे दिल्ली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सव्वा बॅरोमीटरचा उपयोग काय मोजण्यासाठी करतात बॅरोमीटरचा उपयोग हा पुढीलपैकी काय मोजण्यासाठी करतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बॅरोमीटरचा उपयोग हा वातावरणातील दाब मोजण्यासाठी करतात प्रश्न क्रमांक सातवा जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक महिला दिन हा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक चोवीस केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पुढीलपैकी कोण करतो केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पुढीलपैकी कोण करतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राष्ट्र पती हे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे करत असतात प्रश्न क्रमांक शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास पुढील कोणता रोग होतो शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास कोणता रोग होतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणते साहित्य हे संगणकाचा भाग नाही खालीलपैकी कोणते साहित्य हे संगणकाचा भाग नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अँटिना हा संगणकाचा भाग नाही प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतामध्ये पहिले अणुविद्युत केंद्र पुढीलपैकी कोठे आहे भारतामध्ये पहिले अणुविद्युत केंद्र पुढीलपैकी कोठे आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तारापूर येथे भारतामधले पहिले अणुविद्युत केंद्र आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पितळ हा धातू कशापासून तयार करतात पितळ हा धातू पुढीलपैकी कशापासून तयार करतात तर या ठिकाणी अप्शन क्रमांक एक तांबे प्लस जस्तपासून पितळ हा धातू तयार करतात प्रश्न क्रमांक एकोणतीस अणुच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय असतात अणुच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय असतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अनुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे असतात प्रश्न क्रमांक 30 सोने या धातूची की पैकी संज्ञा कोणती आहे सोने या धातु की पुढ़पैकी संज्ञा या ठिकाणी Au ही सोने रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक 31 कांदा कापताना कोणता एक कंदा कापतापैकींता वायु बाहर पड़तों कोणता वायू बाहेर पडतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कांदा कापताना अमोनिया हा बाहेर वायू बाहेर पडतो प्रश्न क्रमांक बत्तीस लॅक्टोमीटरने कशाची शुद्धता मोजली जाते लॅक्टोमीटरने पुढीलपैकी कशाची शुद्धता मोजली जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लॅक्टोमीटरने दुधाची शुद्धता मोजली जाते प्रश्न क्रमांक तेहतीस गुलाब या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव पुढीलपैकी कोणते आहे गुलाब या वनस्पतीचे पुढीलपैकी वैज्ञानिक नाव पुढीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी अप्शन क्रमांक चार रोजा गॅलिका हे गुलाब या फुलाचे रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक पस्तीस पुढीलपैकी उडणारा सस्तन प्राणी पुढीलपैकी कोणता आहे पुढीलपैकी उडणारा सस्तन प्राणी पुढीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार वट वागुळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे प्रश्न क्रमांक छत्तीस दुधामधील हानिकारक जंतूचा नाशक करण्याच्या प्रक्रियेला पुढीलपैकी काय म्हणतात दुधामधील हानिकारक जंतूचा नाशक करण्याच्या प्रक्रियेला पुढीलपैकी काय म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पाश्चरायझेशन या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचा आपण पाहू ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने पुढीलपैकी कोणता रोग होतो ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने पुढीलपैकी कोणता रोग होतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने मलेरिया हा रोग होतो पुढचा आपण पाहू हेमेटाईट मॅग्लेलाइट आणि लिमोनाईट ही कोणत्या धातूची धातुके आहेत हेमेटाईट मॅग्लेलाइट लिमोनाईट ही कोणत्या धातूची धातुकी आहेत या ठिकाणी अप्ष क्रमांक तीन ही सर्व धातुकी लोहाची धातुकी आहेत क्रमांक एकवीस आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक पुढीलपैकी कोणाला म्हणून ओळखले जाते आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते तर या ठिकाणी अप्शन क्रमांक दोन लॉर्ड मेवो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बावीस नर्मदा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो नर्मदा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो या ठिकाणी अप्षक्रमांक चार अमरकंटक येथे गोदावरी नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक <साथ> तेवीस भरतपूर पक्षी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे भरतपूर पक्षी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहेत तर या ठिकाणी अप्षक्रमांक दोन भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चोवीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन हजार वीसचे अध्यक्ष कोण होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन हजार चे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होतं या ठिकाणी अशा क्रमांक फादर फ्रान्सिस द्रिबुटो या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस पृथ्वीचा आकार कोणत्या प्रकारचा आहे पृथ्वीचा आकार पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पृथ्वीचा आकार हा ज्युआड या प्रकारचा तो आकार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस जगामधला तांबडा समुद्र आणि भूमध्य यांना जोडणाऱ्या कालव्याचे नाव पुढीलपैकी काय आहे जगामधील तांबडा समुद्र आणि भूमध्य यांना जोडणाऱ्या कालव्याचे नाव पुढीलपैकी काय आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सुवेज कालवा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस था था जगातला सर्वात मोठा महासागर कोणता आहे जगामधला सर्वात मोठा महासागर पुढीलपैकी कोणता आहे तर प्रशांत म्हणजेच पॅसिफिक महासागर हा जगातला सर्वात मोठा महासागर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात वरच्या थरास था काय म्हणतात पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात वरच्या थराला पुढीलपैकी काय म्हणतात या ठिकाण त्या सियाला असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे जगामधला भारताला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी सुंदरबन हा जगामधला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे प्रश्न क्रमांक तीस समुद्राची खोली मोजण्याचे एकक पुढीलपैकी पैकी कोणते आहे समुद्राची खोली मोजण्याचे एकक पुढील पैकी कोणते आहे तर ठिकाणी फॅदम हे समुद्राची खोली मोजण्याचे एकक आहे